मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू सर्वोच्च न्यायालयात आणखी प्रबळपणे मांडण्यासाठी कृती दल स्थापन केलं जाईल मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी एकजुटीनं लढा देऊ अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईत केली मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात काल त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते न्यायालयीन लढा सुरूच राहील या दरम्यान मराठा समाजाला ओबीसीप्रमाणेच सर्व सवलती सुविधा देण्यात येतील सारथी संस्थेच्या विस्तार आणि विविध योजना तसंच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकरता निधीची कुठलीही कमतरता भासू दिली जाणार नाही असंही त्यांनी यावेळी जाहीर केलं मराठा समाजातील तरुणांना शिक्षण प्रशिक्षण यासह स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या योजनांवर भर देण्यात यावा असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं यावेळी विदर्भ मराठवाड्यातील कुणबी मराठा हा मुद्दाही उपस्थित करण्यात आला याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू झालेल्या छत्तीस जणांच्या कुटुंबातील सत्तावीस जणांना एस टी महामंडळात नियुक्ती देण्यात आल्याची माहिती महाव्यवस्थापक शेखर चन्ने यांनी दिली